नमस्कार मित्रांनो, कोकणी संख्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही पेरणी करणार आहोत. हे बघा, मागे पप्पा नांगर धरले, पप्पानी दादा मम्मी कडे तास मोडतात. तर आज होणार पेरणी. आज आहे पेरा. मम्मी भात पेरते. टाकले त्यात पेरणी चालू आहे मित्रांनो. लोटू आणि बाला आपण धरले एवढा पुढे जातोयस. पेरणी करताना आपण पहिला भात त्याच्यावर टाकतो, त्यानंतर त्याच्यावर नांगरणी करून तास मोडायची. दादा तास मोडतोय खाल तास मोडणी म्हणजे पाले समोर नांगर. शाबास, बरोबर मोडतोय, बरोबर करतोयस. मग काय, जन्म गेला आपला गाव. हे पूर्ण नांगरून झालं मित्रांनो, कसे तासा मोडले जातील. आणि मग पाऊस चालू झाला की चांगले भात उगवेल. वर इकडे आमचं नांगर धरलेलं आहे मित्रांनो. पप्पाने आमचं धरलंय, आमचं चोंड आहे पूर्ण मोठा. आणि इकडे राजधानी केली आमच्या आमचे शेजारचे वाडीतले राजादा यांचं चोंड. हा आलू बिलू संपलं. आई भात पेरते आणि राजाने नांगर धरलाय. तो तिकडचा जो व्हाईट बैल आहे राय पांढरा, तो घाटी आहे. आणि आपण घाटीच आहे ना, गावठी. हा पुढे पोलतोय बघ कसा. कोकणात पेर चालू झालेलं आहेत. आता जरा तास मोडतो पटापट पटापट. तासा मोडतोय. मित्रांनो, ह्याला तासा मोडणी म्हणतात. वरचा भात खाली जातो आणि पटकन वर येतो. जा, येत नाही, खाली
येतो ना मोठे मोठे ढिपले साइड लावून येतो मारते नको जायला बघा मित्रांनो कशी जोडी आहे पुढे आमचे पप्पा मागे आमचा राजदा तिकडे घाटी आहे घाटी नाद नाही करायचा खालच्या दोन दाढी झाल्यात खालच्या तीन दाढी आणि इथली एक दाना भाज गेला असू दे काय नाही नांगर फाट या मित्रांना भाऊ कसं आहे सुख कोकणातलं लटू त्या आज नाही अंकुर साथ नाही ना आहे भाताचं तरी पारख करते म्हणजे भात कसा आहे मस्त होतो नाद नाही करायचं आहे लय पावसाला बघितलेले चल जरा नीत नाही ना दाना दाना टिपणारी आहे आता दुसऱ्या चोरण्यात चाललो आम्ही दुसरी दाढ टोटल चार दाढी झाल्यात मित्रांनो बघा कसं आहे कोकण पुढे आमचे पहिले मागे राहायचे कसा खांदा घेतलाय बघा नांगर ही रायदशी जोडी घाटी बैल आणि हा औटी आमचे हे दोन आमचे भाल्या लोटू आता का बर का आणि हा आमच्या ना नाही आमचं नाही मोडत ते उन्हात ना फिरत आहेत म्हणून आंब खातात याच्या खुरक्या मोडल्यात ना आहे का अशी सांगते पहिला बांध घेतात बांध बांध येत ओला
पानी पियाले काय हा माणसं बसलेत बांधावर भात कसं आहे बघा हा कुठला धान आहे किसान किसान निधी आहे किसान निधी आहे ना किसान साधना नाही किसान निधी आहे चारशे तीस रुपये किलो पेरायचं पूर्ण पिशवी ना किसान निधी काय किसान निधी मिरकर शिरकर आहे त्याच्यावर भात भारी तांदूळ बारीक केल्याचा असं हा भात आता आहे पेरणार आता बघा आहे कशी पेरते अशी असते पेरणी कोकणातली पेरणी